लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क अमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 88880864, किरण निकम 95979711177, विनय राजमाने 95031450. पलूस येथे श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या इको फ्रेंडली बाप्पा कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद। आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश उत्सव। पूर्वीपासून चालत आलेला आपला हा सण म्हणजे आनंद आणि भक्तीचा संगम, पण आता हा सण पूर्वीसारखा पर्यावरण पूरक राहिलेला नाही। म्हणूनच पलूस येथील श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीनं चला आपला बाप्पा आपणच बनवूया पर्यावरण पूरक शाडू माती गणपती कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेमध्ये श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या या भव्य उपक्रमात पलूसमधील साधारण 35-40 विद्यार्थी महिला पुरुष यांनी सहभाग घेतला आणि पर्यावरणपूरक गणेश सध्याची काळाची गरज ही आहेच, कारण पर्यावरण ऱ्हासाचे आपणाला दिसणारे परिणाम, होणारे वातावरणीय बदल आणि नदी प्रदूषण आणि एकूणच संपूर्ण होणारा आपला मानवी जीवनावर आणि अन्य जीवावर होणारा परिणाम याचा जर आपण विचार केला तर आपणच आपले उत्सव हे पर्यावरणपूरक बनवणं आवश्यक आहे आणि त्याच्याकरिताच आजच्या या पर्यावरणपूरक मातीचे गणपती हाताने बनवून त्याच्या चिखलापासून छान गणपती बनवण्याची कार्यशाळा इथं सर्वांनी आनंदाने त्याच्यामध्ये सहभाग घेऊन पार पाडली आणि त्यांच्या मनावर बालमनावर जर असेच जर पर्यावरणपूरक संस्कार जर झाले तर भविष्यात आपणालाही होणारे मानवी नुकसान नक्कीच टाळता येईल। धन्यवाद। विद्यार्थ्यांना कलागुणांची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने आयोजित कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या मोफत कार्यशाळेत इयत्ता 7वी पासून पुढील शालेय विद्यार्थी, युवक, युवती, गृहिणी, हौशी कलाकार यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। चौंडेश्वरी कार्यालय पलूस व आयोजक चौंडेश्वरी प्रतिष्ठान पलूस यांच्या विद्यमाने पूर्णतः मोफत असणाऱ्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये जवळपास 30 ते 40 विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते। माती आणि शाडू पासून पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचा आनंद या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये खूप आनंदाने पूर्ण केला। कला शिक्षक श्री संतोष ढेरे व श्री सागर मेत्रे यांनी इको फ्रेंडली गणपती, स्वतः बनवलेली गणपतीची प्रतिष्ठापना आपल्या घरी करावी असा संकल्प घेऊन सर्व विद्यार्थ्यांना गणपतीची मूर्ती बनवण्याची प्रशिक्षण दिले। याबद्दल सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार। मीही या कार्यशाळेमध्ये खूप आनंदाने गणपतीची मूर्ती बनवण्याचा एक छान प्रयत्न केला। अशीच कार्यशाळा यापुढेही सुरू राहू दे यासाठी सर्व मान्यवरांचे व सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार। या कार्यशाळेचे संयोजन श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठान पलूसचे अध्यक्ष सागर रेपाळ, उपाध्यक्ष निखिल बुचडे, सनी बुचडे, श्री शैल खारगे, संग्राम बुचडे, विक्रम पोळ, प्रमोद बुचडे, निखिल बुचडे, संकेत बुचडे, योगेश बुचडे, गिरीश एकार, प्रतीक बुचडे, सतीश स्वामी, प्रथमेश रसाळ, अक्षय बुचडे यांनी केलं होतं। चौंडेश्वरी प्रतिष्ठाननं जो छान असा उपक्रम राबवला आहे इको फ्रेंडली गणपती, तो आजकालच्या युगात म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसपासून सगळे गणपती बनवले जातात, त्यापासून खूप प्रदूषण होतं, तर त्यांचा हा प्रकल्प मला खूप आवडला। माझ्या मुलांनी व मी यामध्ये प्रथमच भाग घेतला। तर आजकाल मुलं फक्त मोबाईल आणि गेममध्ये गुंतलेले आहेत, त्यामध्ये त्यांनी हा वेगळा प्रयत्न केला, त्यामुळे मुलंसुद्धा त्यात पूर्ण आनंदाने सहभागी झाले आणि हा त्यांचा प्रकल्प असंच कंटिन्यू राहो आणि त्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा।